भंडाऱ्याची उधळण म्हणजे इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षांचं वेळापत्रक अखेर जाहीर झालंय. यानुसार 10वीची बोर्ड परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान होणार आहे, तर 12वीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे या कालावधीत होणार आहे. या परीक्षा सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 या वेळेत होणार आहे, तर दुपारी 3 ते सायंकाळी 6 या दोन सत्रांमध्ये पार पडतील. राज्यात शुक्रवारी 8,333 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून लागोपाठ तिसऱ्या दिवशी राज्यात 8,000 पेक्षा अधिक रुग्ण वाढले आहेत. दिवसभरात राज्यात 48 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय. राजधानी मुंबईत 1,034 नवे कोरोना रुग्ण आढळले असून मुंबईत देखील लागोपाठ तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या 1,000 अधिक आहे. कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढत राहिल्यास आणि नागरिकांचा निष्काळजीपणा असाच चालू राहिल्यास मुख्यमंत्री पुन्हा लॉकडाऊन आणण्याची शक्यता कोरोना टास्क फोर्सचे सदस्य डॉ नितीन कर्णिक यांनी व्यक्त केली आहे. 15 ते 25 वयोगटातले तरुण हे कोरोनाचे गंभीर रुग्ण होत असल्याकडेही त्यांनी महत्वाचं लक्ष वेधलंय. लॉकडाऊन नंतर राज्यात मोठ्या प्रमाणावरती उद्योग बंद पडतायत. राज्यातील 78% उद्योग बंद पडले असून बेरोजगारीमध्ये 72% वाढ झाल्याचा दावा या संस्थेनं केलाय. बाब महाराष्ट्रासाठी ही खरंच फारच हानिकारक असून त्याच्या राज्याच्या एकूणच आर्थिक परिस्थितीवरती या सगळ्याचा परिणाम होणार आहे. महाराष्ट्र केरळसह 7 राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते. केंद्र सरकारने अधिक कडक भूमिका यानंतर घेतली आहे. मार्गदर्शक तत्व तसंच कंटेनमेंट झोन संदर्भात केलेले नियम 31 मार्च पर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय यानंतर केंद्र सरकारने घेतलाय. राज्यांनी वेळीच प्रतिबंधात्मक पावलं उचलली नाहीत तर आम्ही अधिक कडक धोरण राबवू असा इशाराही केंद्रानं दिलाय. कोरोनाचा प्रसार मुंबईत वाढत असला तरी एका दिवसात 700 इमारती प्रतिबंधमुक्त करण्यात आल्या आहेत. रुग्णसंख्या वाढत असल्याने 5 बाधित रुग्ण सापडले तरी संपूर्ण इमारत सील करण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय. यामुळे गेल्या आठवड्यात सील इमारतींची संख्या 1,305 वर पोहोचली होती, मात्र गेल्या 2 दिवसांमध्ये यामध्ये पुन्हा घट दिसून येते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं समोर आल्यानंतर आता औरंगाबाद बरोबरच जालना जिल्ह्यामध्येही शाळा महाविद्यालयांचा आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भातील आदेश काढले असून 31 मार्च पर्यंत शैक्षणिक संस्था बंद राहतील. कल्याण डोंबिवली महापालिकेत गेल्या 10 दिवसात 1,500 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. 10 दिवसात 15 जणांचा मृत्यू झालाय, तर काल दिवसभरात कल्याण डोंबिवलीमध्ये 175 रुग्ण आढळले, तर काल एकाचा मृत्यू झालाय. काल 48 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून गुरुवारी 227 रुग्ण आढळले होते. शुक्रवारी रुग्णांचा आकडा कमी झाल्यामुळे त्यातल्या त्यात दिलासा मिळाला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या कामाला प्राधान्य दिल्यामुळे प्रभागनिहाय मतदार याद्या 3 मार्च पर्यंत जाहीर करणं शक्य होणार नाही. परिणामी नवी मुंबई, वसई, विरार आणि कोल्हापूर महानगरपालिकांसह राज्यातील 98 नगरपालिकांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची चिन्ह आहे. मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 1 वरून देशांतर्गत विमानसेवा पुन्हा सुरू होते. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात T1 वरून पुन्हा सेवा सुरू होतील. विमानसेवा सुरू झाल्या तरी टर्मिनल 1 वरून सेवा सुरू झाल्या नव्हत्या आणि मात्र आता या ठिकाणाहून सेवा सुरू होत आहेत. 10 मार्च पासून गो एअर, स्टार एअर, एअर एशिया, ट्रुजेड या कंपन्या पुन्हा टर्मिनल 1 वरून आपल्या सेवा पुरवतील. पुणे सातारा महामार्गावरती आनेवाडी आणि खेड शिवापूर टोलनाक्यावरती बनावट पावत्यांद्वारे टोल वसुली केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उघडकीस आलाय. गेल्या 42 दिवसांपासून या दोन्ही नाक्यावरील संगणक हॅक करून रात्री 12 ते पहाटे 3 वाजेपर्यंत बनावट पावत्यांद्वारे टोल वसुली केली जात होती. या प्रकरणी पोलिसांनी 6 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना अटक केली असून यातील सूत्रधार असलेली टोळी मात्र अद्यापही फरार आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास.